भाग बिघाय का नाही ग कशाला वाई म्हणलीस ते सोन्याला निवडणुकीला उभं राहायला अगं पहिले माझ्या समोर दुसरा काही पर्यायच नव्हता आणि तसं बी सोन्याचा शब्द टाळून चालतंय वय सपने अगं पण निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का त्यासाठी किती पैसा लागल वाडीतनं किती जणांचं उमरं प्रचारासाठी झिजवाय लागतेली वाडीतनं किती हिंडाय लागल अगं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मी नसेल का केला सोन्या जावा निवडणुकीबद्दल बोलला तेव्हा माझ्या डोळ्यापुढे ह्याच गोष्टी फिरत होत्या पण सोन्या बोलला ना मग विषय संपला सपने भया तुझं काय आता खरं नाही बघ हे बघ पल्ले काय खरं आणि काय खोटं ते मला काय बी माहीत नाही पण माझा मतिक माझ्या सोन्यावर माझ्यापेक्षा बी जास्त विश्वास आहे सत्या उमेदवारीचा फॉर्म भरून आलो बर पाच चिन्ह दिलेत त्यांनी फक्त पाच मग काय पन्नास द्यायला पाहिजे तू कळायला का माणूस बर कुठले कुठले आहेत पहिलं म्हणजे आहे शिट्टी आपली वाजत आपली वाजत आपलीच वाजायची दुसरं बघायचं का आता दुसरं आहे कबशी कबशी नको नको ना फुटल 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 कबशी हो आपलं नशीब फुटायचं तिसरं आहे नारळ नको आपल्या टकुऱ्यात पडेल ही आपल्याच पार्टीज आहे ना नक्की सपनीचा भाव आहे किंवा याला कशाला घेतलाय आमचा पर्सनल फ्युचर प्लॅन आहे तो मेहू नाही आमचं जरा हा हा असू दे नारळ फुटत नाही टकऱ्यात पडत नाही नको काळजी करू देवाला फोडायचं आपल्याला बर फुटतो फुटणार नाही निवडून आल्यावर फुडू नारळ त्यामुळे नारळ हे चिन्ह नको आणि चौथं आहे पंखा नको नको पंखा नको आपलीच बोटे छटायचे आणि पाचवा आहे मस मोनिया उमेदवारीचा फॉर्म भरून आलो मी मग पाचवं चिन्ह तुला का सर माहिती सने भाऊ तुम्ही गेलेला उमेदवारीचा फॉर्म भरायला हा मग तुम्ही आला उमेदवारीचा फॉर्म भरून बाहेर मग मी गेलो आत मग अधिकाऱ्यांनी मला बी सांगितली पाच चिन्ह त्यातलं पाचवं मस लय भारी मस हा दराराय आपला मस लय भारी वार पट्ट्या हुशार आहेस शेवटी मसरागडच्या माणसाला गुराशिवार दुसरं काय दिसणार मसच दिसाय पण बरोबर आहे त्या त्या अहो मस आपल्या सगळ्यांच्या घरी आहे हाय का नाही त्यामुळे त्या म्हशीच्या नाद्यानं चार जण जास्त मत देतील आपल्याला वाढलंच पाहिजे मग आता करायचं फिक्स मस हे चिन्ह आपलं फिक्स आहे लक्षात ठेवा हा मस डोक्यात ठेवा नाहीतर रेड्यावर बटन दाबशील काय होऊया नको आणि मस आहे तर घरी दूध आहे दूध आहे बरोबर आहे का नाही पैसा आहे आणि मेन म्हणजे चहा चहा आहे ना सध्या ठेव चहा कळायला का सोन्या मीटिंग आमच्या घरात तुला इलेक्शनला उभी करायची आहे माझी मोन्याची आणि चहा पण मला ठेवायला असंच पाहिजे कायला का रडतेस वाडीतली चार माणसं आपल्या घरी आले ती गोळा झाले ती मीटिंग भरल्या लगा त्यांच्या चहा पाण्याची सोय करायला घरी ठेवायची नाही मीटिंग अरे आमच्या घरी ठेवली असती मीटिंग पण आमची मस आटल्या आणि बिंदू दादा चाप येत आपलं चिन्ह काय मस दुधाचा चहा पाहिजे हो म्हणून माझ्या घरी पाच हो तुमची मस चांगली दूध देते कॅपी चांगलं लागते याला पण आणलंयस मेहना तो हुशार जायचं असं मेहना पाहिजे दाजीची बाजू घेणार आपली चूल आपली निशाणी चूल काय म्हणताय बरोबर कस आहे आजकाल स्त्रियांची एवढी प्रगती झाल्या तरी बी आजकालच्या लोकांना असंच वाटतंय की प्रत्येक घरातली स्त्री ही चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित आहे अहो पण त्यासनी काय माहिती की त्याच चुलीमुळे त्याच घराचं पोट भरतय त्यामुळे आपली निशाणी चूल बरोबर ना सकाळच्या पारी कोंबडा बावाला स
सकाळच्या पारी कुठलंच काम धड करणार नाही. कुठं होता सर तिथं मी सांगितलेलं मॅटर करत सगळं मॅटर व्यवस्थित केलंच ना मी सांगितल्याप्रमाणे. यंदाची पंचवार्षिकची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे एवढं डोक्यात ठेवायचं. हाय हाय डोक्यात आहे. बरं ते एक काम कर माझं थोबाड जी तुझ्या थोबड्यावर लावलं ना ती आधी बदलून ये. असं ते की थोबाड चांगला आहे पैसे राहायला का जवा तवा पैशासाठी रडत असते. थोबाड बदला पैसे नको येतो पैसे. एक काम कर ऊसाचं बिल आल्यावर तुला गुगल पे करतो तुझा गुगल पे नंबर मला व्हॉट्सअप करून ठेव. गुगल वर अकाउंट आठवणीनं गुगल पे करा हा नाहीतर राजकारणानं आमच्या बोकांडी आमची निशाणी सपना द्यायचा सपना द्यायचा आमची निशाणी. आजी निवडणुकीला उभी राहिल्या मतदान करायला विसरू नका. निशाणी चूल सपना द्यायचा आमची निशाणी आमची चूल आमची निशाणी आमची चूल आमची निशाणी आमची चूल सपना द्यायचा सपना द्यायचा 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 आमची निशाणी आमची चूल. भाव 29 तारखेला मतदान आहे निशाणी चूल लक्षात ठेव बरं का. मारतोस का काय हा जिवंत आहे की अजून. अरे कसले मेवन आहे नीट घोषणा द्या वाढीत प्रचाराला निघालो काय आपलं प्यानाला आलं पाहिजे गुलाल आपलाच काय व्यवस्थित घोषणा द्यावा म्या. एकतर तुझ्या भरोसा नाही त्या स्वप्नीच्या प्यानल मधला आहेस आपल्यात कसं काय आलं घोषणा द्याल काय माहिती. अन वाजवा बडव चल दे घोषणा बा. नाने निवडणुकीला उभा राहिलोय हा का मध्याचं बर का हा निशाणी काय आपली मस मस दावणी होऊन सुटली नाही पाहिजे का चाटून बांधायची हा का कुठं आहे हार्दिक वाटायला आणताय हा ठीक आहे हा ठेवा येऊ का हा देवासना झाला वाजता का नाही वरात वाजवा की निवडणुकीला उभा राहिली हा उडवा बार हसायचं नाही उडवा हा आपली निशाणी म्हस आहे म्हशीवरच शिका हा म्हशीवरच बॉट पाहायचं म्हशीच्या पुढचं बटन दाबायचं काय नाहीतर म्हस फॅट द्यायची नाही काय हा येऊ का चला हा चला येतो
मतदान तर झालं झालं एकदाच कोण निवडून येईल रे आपल्या दोघात तुझं काय माहिती नाही बाबा पण आपण मग तिक लीडनच येणार काय रो म्या शेवटी बोलायला आपलाच पण सोन्या तूच मला निवडणुकीला उभं केलंस आणि आता तूच तोंडावर पाडणार आहेस डुचकीला काय तोंडा पाडायचा आधीच पडलेल तुझ्या आईला सपने कुठे सोन्याच्या नादाला लागते ए बोपळ्या तू गपेस अरे बाबू गपकी ए ओ म्या गप बाबा दगड हानील मन कस मोडील कंबर त्याचा पण सोन्या निवडणुकीसाठी लागणारा पैसा कुठनं आणलास रे अगं निवडणुकीसाठी आपण कुठं पैसा आणलाय तो पैसा वाडीतल्यांचाच होता म्हणजे अगं कितीतरी वर्ष झालं तो तात्या साहेब वाडीतल्या गोरगरिबांच्या जमिनी लुटतोय त्यांचा पैसा लुबाडतोय मग मी आणि मोन्यानं निवडणुकीच्या रिंगणात त्याच्यावर शाळा करून तोच वाडीतला पैसा वाडीत परत आणला शेवटी आपला विशेष खोल काय रो म्या वार माझ्या सोन्या आम्ही बी आहे म्हणलंय तुला काय कळत का कुठं बी लाडाली येत्या बघ की बारकी पोर आहे तर कळत नाही काय दाजी मेहुण्यांच बारीक लक्ष असत असं चाबरापणा परत करू नये चला मेहुण आता निकालाची वाट बघितली पाहिजे पण आपला एक इजे पक्का या गुलाल आपला या ए ओ म्या पांचट काय घराने कधीतरी नीट नाव घेत जा की घेते की तुझ्या दुसऱ्या बारशाला मला सांग या वेळेस कोण निवडून येईल रे सोन्या का सपनी राणे कुणी काही ना निवडून आपल्या वाडीचं एकच महत्वाचा आणि मोठं झाल्यावर आपण बी मतदान करायचं की ग तवा ठरवू कोण येईल आणि कोण नाही ते तवर आपलं आपण बालपण जागायचं आणि वातावरणच टाईट करायचं वातावरण टाईट करायचं इथं आमचं रात्रीच वातावरण टाईट होत धोका देऊन देऊन काय म्हणलास नाही काय राणे एकच जोरात धोका देतो झाडावर जाऊन बस ओ म्या चला सगळ्यांनी कृपया शांतता राखायची आहे प्रत्येक वाडीचा प्रत्येक गावाचा निकाल इथे जाहीर होईल आता पुढच्या वाडीचा निकाल आहे झाळगेवाडीचा आणि झाळगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत शंकरनाथ सावंके अभिनंदन अभिनंदन शंकरनाथ सावंके यांचं आणि आता पुढचा निकाल आहे जाधववाडी ग्रामपंचायत कृपया सगळ्यांनी शांतता राखायची आहे सगळ्यांनी जाधववाडी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची झाली असं म्हणायला हरकत नाही कारण की जाधववाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा बिनविरोध लागलेला आहे आणि विजेते आहेत सपना चव्हाण जाधववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त एकाच उमेदवाराने फॉर्म भरलेला होता आणि सपना चव्हाण या निवडून आलेले आहेत आणि त्या बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
इकडे या, इकडे या। भाड्या काय साध्य करायचं असतं रे तुला? गरीब लोकांच्या नजरेत चांगलं होयचं असतं म्हणून माझ्या भावनाशी खेळत असतोस वय। काय गरज होती सांग की, काय गरज होती फॉर्म माघारी घ्यायची? मी फॉर्म मागे घेतला नसता तर तू निवडूनच आली नसतीस। कशावरनं सांग की, कशावरनं? माझ्या परीनं वाडीत मी बी जोरदार प्रचार केला होता आणि वाडीतल्याने ठरवलं असतं ना तर मी बी निवडून आली असती। नसती आलीस। कशावरनं? नसती आलीस। सांग की, कशावरनं? मी बी त्यास सांगतोय नसती आलीस। वाडीत तू जसा जोरदार प्रचार सुरू केलेलास ना तसं तू निवडून यावी म्हणून मी बी वाडीत जोरदार प्रचार केला। माझी वाडीत प्रचार करताना मी तुझ्या नावापुढचं माणसासनी बटन दाबायला होतो तू। हो दादा, प्रचार मध्ये एकदम झकास झाला बघा। होय होय बघू आता मतदानाच्या दिवशी काय होत आहे ते बघू। काय पोलीस तू निवडून येणार? आपला प्रचार चांगला झालेला आहे। चालतंय येऊ का मी? हो हो बरोबर चला। दादा हा झाला वय सपनीचा प्रचार? हो झाला की प्रचार। हे घ्या चूल निशाणी आपली चूल। सोन्या मला चष्मा लागला असला तरी मला चांगलं दिसतं, तुमची निशाणी मस आहे। सपनीचा प्रचार कशाला करतो? वाडीतल्यांचा लय जीव आहे ग सपने या सोन्यावर। मी किती वेळाला त्यासने सांगितलं ना की माझ्या नावापुढचं नाही सपनीच्या नावापुढचं बटन दाबायचं, तर वाडीतली माणसं म्हणायची सोन्या वाडीसाठी लय काय काय केलेलं आहेस तू, त्यामुळे आम्हाला माहिती आहे कुणाला मत द्यायचं कुणाला नाही ती। हो मग दादा एवढं माहीत असून तुम्ही सपनीच्या प्रचाराला का म्हणत फिरत होता? सोन्या सपनी काय तू काय दोघंही आम्हाला सारखीच, पण मत कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हे मीच ठरवणार आहे। ठेव तुझ्याकडे। त्यामुळे मी किती बी काय बी केलं असतं ना तरी वाडीतल्याने मलाच निवडून दिला। मग निवडणुकीला मी तुला उभं करण्याला काय अर्थच नव्हता ना ग, त्यामुळे फॉर्म मागे घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता सपना। अभिनंदन बर का सपने, जाधववाडीची नवीन सरपंचीन झालीस तू। तर मेहरबान की लग्नाआधीच निवडून आलीस, नाहीतर उद्या लगीन झाल्यावर निवडून आली असतीस तर वाडीतल्याने मलाच नावं ठेवली असती की सोन्या बायकूच्या नावाखाली वाडीचा गाव कारभार सांभाळतोय म्हणे। अगं आता लग्नाआधीच आलीस निवडून तर कर जल्लोष उधळ गुलाल आणि स्वतःच्या जीवावर स्वाभिमानी बनून वाडीचा विकास कर। उदे धुरळा। आपल्याला काय घेऊन दे त्या भांडणा सगळं काढा तांबा आपली खाऊ या ना आपलं झोप आहे आपलं काय घेऊन देणार त्याची यार बस। आणि काय म्हणता मला रे घ्या की एकमेकाच्या नरडीच घाट। अरे काय लागा लावले झाली निवडणूक निवडून यायचा तो आला निवडून आणि पडायचा ते पडला, पण दोघं पण कुठल्या वाडीतली आपल्याच ना हा आपलीच माणसं ना, आ रोज उठून आपल्यालाच एकमेकाची तोंड बघायला लागते ती आणि एकमेकाच्या नरडीचं वाट घेताय वे। अरे वर बसणारी एकमेकाच्या ताटात जेवती ती आणि हे ता आपण एकमेकाच्या पोकांडी बसतोय काय गरज आहे रे? अरे झाली निवडणूक रोज उठून आपल्याला एकमेकांचीच तोंड बघायची आहेत, एकमेकाच्या तर रोजगाराला जायचे हा
दुश्मनी बाळगून चालतोय का निवडणुकीत? अर तुला तर हाणला पाहिजे पहिला भांडणं करते ती. आणि एवढीच हौस आहे ना, मग जे पडले ते विरोधक त्यांनी जे निवडून आले का नाही त्याच्या 5 वर्ष बोकांडी बसून गावाचा विकास करून घ्या. बरोबर. असं एकमेकाच्या नरटीचा गोट घेऊ नका. काय भांडे करते ती? जा घरी. काय बघत बसलाय काय पिंट्या काय तुझं निघरी? अरे सोन्या मी राणी. राणी तू आहेस खायला टोपी घालून भावात दिसते. जाग घरी तर भांडणात गावशील पिवशील. काय सरपंच बाई आईला भांडणं मिटण्यावा नव्हे काय उपयोग आहे तुमचा? आणि बोपळा कशाला घेऊन हिटताय भांडणं झाल्यावर? ए जा आईला म्हणलं का भांडणं मिटवतील. भांडणच बघाल तू. हा भांडणच बघा. मिटलो भांडण. हो आताच मिटवली. आईला फुल तयारी तर आलेलो भांडण मिटवणार तू. हाड गोळा होतील माकडा पळ घरी जा. नमस्कार प्रेक्षक. निवडणूक झाली की सगळे इसरायचं आणि एकत्र गुण्या गोविंदानं राहायचं. हा आणि तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का. आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांचं गाव की मॅटर रिटर्न. ए चला सपनीच्या घरी जेवायला. चला.